तिलक नगर बाल विद्या मंदिर स्टैंडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती यूनिट टू टॉपिक वन रेन पेज नंबर 14. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट यूनिट टू पोएम नंबर 1 रेन. रेन मीन्स पाउस. लुक लिसन सिंग एंड टॉक अबाउट द पिक्चर. लुक म्हणजे बघ, लिसन म्हणजे ऐक, सिंग म्हणजे गा अँड टॉक अबाउट द पिक्चर्स म्हणजे चित्राविषयी बोल. आधी आपण आता कविता तालात म्हणून घेऊया, तुम्ही माझ्या मागे म्हणा. द रेन इज फॉलिंग ऑल अराउंड. द रेन इज फॉलिंग ऑल अराउंड. It falls on the field and tree. It falls on the field and tree. It rains on the umbrellas here. It rains on the umbrellas here. And on the ships at sea. And on the ships at sea. आता आपण ही कविता समजून घेऊया. The rain is falling all around. Rain म्हणजे पाऊस. Falling म्हणजे पडत आहे. All around म्हणजे सगळीकडे आसपास. The rain is falling all around. म्हणजे पाऊस सगळीकडे आसपास पडत आहे. इट फॉल्स ऑन द फील्ड अँड ट्री. ऑन म्हणजे वर, फील्ड म्हणजे शेत आणि ट्री म्हणजे झाड. इट फॉल्स ऑन द फील्ड अँड ट्री म्हणजे तो शेतावर आणि झाडावरही पडतो. It rains on the umbrellas here. Rains म्हणजे पाऊस, umbrella म्हणजे छत्री, here म्हणजे इथे. It rains on the umbrellas here म्हणजे पाऊस हा इथे छत्रीवर देखील पडतो. And on the ships at sea. Ships म्हणजे जहाज. सी म्हणजे समुद्र. अँड ऑन द सीप्स ॲट सी म्हणजे आणि समुद्रातल्या जहाजांवरही पाऊस पडतो. समजलं? आता आपण या पाठातील आलेल्या शब्दांचे वाचन करून घेऊया. लुक अँड से. रेन R A I N rain. F A double L I N G falling. A R O U N D around. F I E L D field. T R double E tree. U M B R E double L A umbrella. S H I P ship. S E A C. या पद्धतीने तुम्ही तुमच्या पुस्तकातील शब्द वाचा आणि वहीत लिहा. थँक्यू.